सुलक्षणे, सगळं छान व्यवस्थित पार पडलं हो. अगदी. एवढ्या लांब आल्याचं सार्थक झालं बाई. हो ना. अगं किती दिवस घोळ चालला होता. बारसं करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं. म्हणजे काय बारसं करायला नको होतं? तसं नाही ग. अगं पण आता विशाखाच्या माहेरी केवढी अवघड परिस्थिती आहे ना सगळी, म्हणून आमचा आपला विचार चालला होता. नाही नाही, तू तसं काही वाटून घ्यायला नकोस हो. अगं ज्या वेळेच्या गोष्टी त्यावेळेसच व्हायला हव्यात. ते खरंच. आणि तसं पाहिलं तर तू बारसं घरातल्या घरातच नाही का केलं? हो ना. मग मावशी तुम्ही काहीच नाही खाल्लं? काय आणू, कचोरी पॅटीस? नाही नाही नको रे बाळा, मला काही नको. आता दुपारी एकदा जेवल्यानंतर मी काही खात नाही. असं कसं? बर पण आणू. आता कुठचं गो पण आहे, आणू का सांगा? अगं दे थोडस, काय विचारतेस तिला? दे दे घोटभर, तू काय ऐकायची नाहीस तशी. आणते थोडस. चला विशा खाली, बरं झालं. कशात मावशी? मी ठीक आहे हो. तू कशी आहेस? एकदम ठीक. बरं झालं आलीस. चल हातपाय तोंड धुऊन घे. जानवी विशाखालाही दे ग खायला. हो आलेच. बारशाला नाही आलीस? आम्ही सगळेजण वाट पाहत होतो. नाही जमलं हो. ऑफिसमध्ये एवढं काम होतं ना की नाही येता आलं. बाकी सगळं व्यवस्थित झालं ना? हो हो. नाही झालं सगळं व्यवस्थित, पण घरच्या माणसांनी घरच्या समारंभाला सणाला हजर असायला हवं ना. आबा सुद्धा आले होते. एवढं काय काम काढलंस गो? आता होतं काम. तुम्हाला काय सांगू? नाही नकोस सांगूस मला. पण अशा वेळेस ही कामं जरा बाजूला ठेवायची असतात. अगो बाळंतिणीची ओटी भरायला 5-5 लागतात. तू आली नाहीस, तुझी आई आली नाही? हो कामात असेल तीही. विचित्रच आहे बाई सगळं. अगो पूर्वा सुद्धा वाट पाहत होती तुझी. हो कमाल आहे. अजून शहाणपणा आला नाही का तिला?